आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजीवजी राऊत साहेब येणार आहेत। त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथे आमच्या अक्का सुषमाताई पण आल्या। सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत आणि माझं पण ते पद विकायला येतात। मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय। माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई आंधेरेचं माझं तिथं झंप झालं। मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या। आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजीवजी राऊत साहेब येणार आहेत। त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आल्या। सुषमाताईचं माझं बोलता बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत आणि माझं पण ते पद विकायला येतात। मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय। माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई आंधेरेचं माझं तिथं झंप झालं। मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या झालं मी सुषमाताई आंधेरेंना दोन चापटा लावल्या।